संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी. आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. मोदी आवास योजनेअंतर्गत जयपूर गावासह हिंगोली जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मोदी आवास योजनेअंतर्गत पहिला हप्ता प्रत्येकी 15,000 रुपये जमा झाला, परंतु दुसरा हप्ता अजूनही जमा झाला नसल्यानं यांसह विविध मागण्यांसाठी जयपूर येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठे आंदोलन आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. हिंगोली जिल्ह्यासह सेनगाव तालुक्यातील जयपूर ग्रामस्थांच्या वतीनं जयपूरसह हिंगोली जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना मोदी आवास योजनेअंतर्गत लाभ देण्यात यावा, जिल्ह्यातील रमाई योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात यावी, जयपूरसह जिल्ह्यातील धनगर बांधवांना मोदी आवास योजनेअंतर्गत समाविष्ट करून घरकुलाचा लाभ देण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी जयपूर येथील ग्रामस्थांनी दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठे आंदोलन सुरू केलंय. मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात आंदोलन करून रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आलाय. यावेळी राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार, पक्षाचे हिंगोली विधानसभा अध्यक्ष अनिल पतंगे, जयपूर ग्रामपंचायतचे सरपंच संदीप पायघण, ग्रामपंचायत सदस्य ज्योती कळंबे, वंदना पायघण, विठ्ठल डोईफोडे, संतोष फोंड, एकादशी पायघण, पूजाताई ढोले, अनुसया पायघण, सिंधुताई अल्हाट, छत्रपती संभाजी शौर्य सेनेचे पिंटू गोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नारायण कळंबे, राहणार जयपूर तालुका, सेनगाव जिल्हा, हिंगोली ग्रामपंचायत जयपूरच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील कलेक्टर साहेबांच्या समोर, ऑफिस समोर आंदोलनाचा इशारा देऊन आज 26/8/2024 या ठिकाणी आंदोलन लावण्यात आलेलं आहे. आज सकाळपासून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. 3 वाजेपर्यंत साहेबांना आम्ही विनंती केली आहे की 3 वाजेपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात. यामध्ये प्रमुख मागण्या म्हणजे गावामधील सर्व, म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण ओबीसी समाजासाठी पहिला हप्ता शासनाने दिलेला आहे, परंतु दुसरा हप्ता दिलेला नाही. भरपूर लोकांनी घरं बांधलेत, काही लोकांचे प्रगतीपथावर आहेत, परंतु पैशाअभावी कामं थांबत आहेत आणि ते संपूर्ण होण्यासाठी शासनाने त्वरित ओबीसी बांधवांना दुसऱ्या हप्त्याचं वितरण करण्यात यावं आणि संपूर्ण जिल्ह्यातील रमाई आवास योजना रखडण्यात आलेली आहे. आणि आता सांगायचं म्हणजे आमच्या गावातील तर एकाही घरकुल रमाई आवास अंतर्गत कुणालाही दिलेलं नाही. नुसते नावं फक्त बोर्डावर दिसतात, परंतु एकही रुपया त्यांच्या खात्यावर आतापर्यंत जमा करण्यात आलेला नाही. त्यांनासुद्धा तात्काळ शासनाने रमाई आवास योजनेअंतर्गत जी रक्कम आहे पहिला हप्ता तो वितरित करण्यात यावा. तसेच या संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील धनगर बांधवासाठी महत्त्वाचं म्हणजे त्यांना घरकुलच देण्यात येत नाही, परंतु या शासनाला माझी विनंती आहे की संपूर्ण जिल्ह्यातील धनगर समाजासाठी शासनाने त्यांची ओबीसीमधून, ओबीसी नाही तर या मोदी आवास योजनेअंतर्गत त्यांनासुद्धा घरकुल मंजूर करण्यात यावेत. ही सर्व शासनाला माझी विनंती आहे. आणि तसेच दिव्यांग बांधव, संपूर्ण जिल्ह्यातील दिव्यांग बांधवासाठी सुद्धा शासनाला माझी विनंती राहील की त्यांनी या दिव्यांग बांधवासाठी, संपूर्ण दिव्यांग बांधवासाठी हिंगोली जिल्ह्यातील त्यांना मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करून त्यांनासुद्धा घरकुल देण्यात यावे, ही नम्र विनंती शासनाला करतो. जर ही आमची विनंती आज आम्ही जे आंदोलन या ठिकाणी ठेवलं आहे, आम्ही टायमिंग दिलं आहे शासनाला की 3 वाजेपर्यंत जर आमच्या ह्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर आम्ही सर्व हिंगोली जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन 3च्यानंतर करणार आहोत, याची शासनाने दक्षता घ्यावी आणि आमच्या मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्यात, ही विनंती करतो आणि थांबतो. संदीप पायगन, ग्रामपंचायत जयपूर. आमच्या गावा हिंगोली जिल्ह्यातील मोदी आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोदी आवास योजनेचे 15,000 पडले होते पहिला हप्ता, नंतर त्याचे पडले नाही यासाठी त्यांच्या खात्यावर तात्काळ दुसरा हप्ता जमा करण्यात यावा व रमाई आवास योजनेअंतर्गत जयपूरसह हिंगोली जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात यावी. तसेच जयपूरसह हिंगोली जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना मोदी आवास योजनेमध्ये समाविष्ट करून तात्काळ घरकुलाचा लाभ देण्यात यावा. बोला. व तसेच धनगर बांधवांनाही मोदी आवास योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे, त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी गोपाल सातपुते, हिंगोली. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.